आपण मागे मागे गणितामध्ये काय शिकत होतो, गणितामध्ये शाब्दिक उदाहरण शिकत होतो आपण, शाब्दिक उदाहरणे ओके ने, त्याच्यामध्ये आपण बेरजेची उदाहरण शिकलो, वजाबाकीची उदाहरण शिकलो आणि मिश्र उदाहरणे पण शिकलो, म्हणजे एकाच गणितामध्ये बेरीज पण आणि वजाबाकी पण दोन्ही एकत्र अशी पण गणित केली ओके ने। आता आज आपण बघूया माहिती दिलेली आहे, अशी माहिती दिलेली आहे त्याच्यावर ना आपण स्वतः गणित बनवायचं। बघा काय दिलेल्या माहितीवरून बेरजेचे उदाहरण तयार करा व सोडवा। कळलं का काय करायचंय ते? कळलं का तुम्हाला काय करायचंय ते? दिलेल्या, चला वाचा सगळ्यांनी आधी, दिलेल्या माहितीवरून बेरजेचे उदाहरण तयार करा व सोडवा। आपण गणित तयार करायचं, इथे जी गणित दिली होती की नाही, आता इथे काही गणित दिलेली आहेत, इथे गणित दिलेलं आहे पण आता गणित देणार नाही, आता आपण गणित लिहायचं असं, गणित आपण तयार करायचं, वाक्य गणिताची भाषा ती सगळी आपण लिहायची। आणि त्यांनी काय दिलेलं आहे? फक्त माहिती दिलेली आहे, माहिती माहिती दिलेली आहे, त्याच्यावर ना आपल्याला जसं आवडेल तसं गणित तयार करायचं। काय बोलत होतो आपण? दिलेल्या माहितीवरून बेरजेचे उदाहरण तयार करा व सोडवा। आता आपल्याला गणितामध्ये माहिती दिलेली असणार आणि आपण गणित तयार करायचं आणि मग सोडवायचं, कळलं? हां, आता माहिती काय दिलेली आहे पहिलं उदाहरण बघा। दिलेली माहिती, माहिती काय दिलेली आहे? पुरुषांची संख्या, पुरुष म्हणजे माणसं, माणसं पुरुषांची संख्या किती आहे? 1450 ही माहिती दिली। आणि स्त्रियांची संख्या, स्त्रिया म्हणजे कोण? बायका। स्त्रियांची संख्या, स्त्रिया किती आहे? 1270 एवढी माहिती दिलेली। असं गणित दिलेलं नाही आहे, कळते का तुम्हाला? गणित लिहिलेलं नाही आहे, ते आपण लिहायचं गणित, स्वतः विचार करून स्वतः आवडेल तसं गणित तयार करायचं, कळलं? तुम्हाला आवडेल तसं गणित बनवायचं। आणि कशाचं उदाहरण करायचं आहे? बेरजेचं, बेरजेचं उदाहरण तयार करायचं। मग काय लिहिणार तुम्ही सांगा बरं, काय लिहिता येईल, काय लिहिणार वाक्य, वाक्य सांगा। पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या हे दिलेलं आहे, आपल्याला ते गणित तयार करायचं, सांगा बरं, कोण सांगेल? काहीतरी विचार करा, तुम्हाला काय वाटतं वाक्य सांगाय का? थोडस विचार करा, चुक चुक आलं तरी चालेल, मी सांगणार आहे, मी सांगणार आहे। स्त्रियांची संख्या आणि पुरुषांची संख्या दिली आहे, आता आपल्याला वाक्य बनवायचं, सांगा कोणीतरी। येत आहे कोणाला? काही पण प्रयत्न परत सांग, परत सांग, बरोबर सांगते तू, परत सांग, परत सांग, बरोबर सांग। काय मला कळलं नाही, शब्द छान बोल ना, शब्द छान बोल, मला समजला नाही तू बोलतेस ते, असू दे असू दे, चुक चुक आलं तरी चालेल।
कोण प्रयत्न करत आहे अजून? स्नेह सांग तुला आवडेल ते सांग, एखादं वाक्य बनवायच्यावर ना. बोल ना. बोल बोल. येत आहे? बोल. बरं, एक काम कर, एक काम कर, लिहून दाखव. तू जे बोलतेस ना ते लिहून दाखव. वहीवर वहीवर लिह आणि मला असं दाखव. इथे काय लिहिलंय? पुरुषांची संख्या माणसं आहे. पुरुषांची संख्या माणसं किती ते लिहिलेलं आहे. आणि स्त्रियांची संख्या म्हणजे स्त्रिया बायका किती ते लिहिलेलं आहे. ह्याच्यावरनं आपल्याला गणित तयार करायचंय बेरजेचं, कसं बनवणार? कोणी करेल अजून प्रयत्न? अजून कोणाला करता येईल का प्रयत्न? आयुषला दिसत नाही. ऐक, कार्तिक, श्रुती, कार्तिक, कोणी करणार आहे प्रयत्न? बरं, ठीक आहे. इकडे बघा, मी सांगते पहिलं गणित. मी सांगते. हा बोल स्नेहल, बोल बोल बोल. मी सांगते आता एक गणित. एक गणित मी सांगते. हा, एका, आपण इथे लिहूया, इथे लिहूया, ते लिहूया. एका कंपनीत, तुमच्या पुस्तकात कसं दिलंय तेच सांगते मी. एका कंपनीत काम करतात की नाही? कंपनीत, कारखान्यात, कारखान्यात काम करतात माणसं बायका, माणसं बायका काम करतात. एका, आपण इथे लिहूया वाक्य लिहायचं. एका कारखान्यात काम करणाऱ्या पुरुषांची संख्या किती आहे? हे जसे पुरुषांची संख्या संख्या 1450 व स्त्रियांची संख्या स्त्रिया बायका किती आहे? स्त्रियांची किती आहे? 1270 आहे. हा, हे वाक्य आपण मनाने विचार करून लिहायचं. तर आपल्याला बेरजेचं उदाहरण बनवायचंय. ओके, नाही बेरजेचं उदाहरण करायचंय. मग आपण काय करणार? तर त्या कारखान्यात किती लोक काम करतात? एकूण किती? एकूण सगळे मिळून त्या कारखान्यात एकूण आपल्याला बेरीज करायची ना, बेरीज. म्हणून आपण इथे काय वापरला शब्द? एकूण. एकूण किती लोक काम करतात? एकूण. कळलं? समजलं हे?
आपण आता बेरीज 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 उदाहरण सोडवा पण म्हणते मग आपण हे गणित सोडवलं किती लिहायचं 1450 पुरुष 1000 म्हणजे 70 स्त्रिया बेरजेचं उदाहरण ओके ने 0 0 0 5 8 5 12 2 4 5 6 आणि 2 हे काय झालं आपण काय काढलं एकूण काम करणारे लोक कळलं समजलं हे गणित आपण लिहायचं हे पण आपण सोडवायचं एवढंच फक्त दिलेलं असणार उदाहरण तयार करायचं याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं उदाहरण हे आपण तयार केलं स्वतः विचार करून वाक्य लिहायचं आणि सोडवायचं कळलं सगळ्यांना एवढं सगळ्यांना समजलं का सगळ्यांना समजलं हां आता दुसरं एक गणित तुम्ही करायचं आता एक गणित मी इथे लिहिते दुसरं गणित हे पुसून घेऊ एवढी माहिती दिलेली आहे झाडावर आंबे 1710 आणि झाडावर पेरू 130 आहे लिहून दिलं तुम्ही गणित तयार करा चला करा बरं प्रत्येकाने करून बघा उदाहरण स्वतः तयार करायचं आणि सोडवायचं झालं का बघू एका झाडावर बरोबर शाब्बास कार्तिक बरोबर व एका झाडावर तर हा आहे तर एकूण फळे किती बरोबर कार्तिक शाब्बास अजून कोणी केलंय दाखव आयुष एका झाडावर बरोबर शाब्बास फळे लिहिले का फुले लिहिले काय लिहिले वर कर रे ठीक आहे बरोबर समजलं का थोडी वाक्यरचना करणं त्यांना अवघड जाते स्वतःच स्वतः मनाने वाक्य बनवायचं आणि स्वतः गणित तयार करायचं ठीक आहे बरं ही गणित सगळ्यांनी सोडवा घरी ही इकडे बघा ही गणित तुम्ही वहीत सोडवायची कुठे गेलं एक मिनिट पान नंबर पन्नास वरची गणित सोडवा वही मध्ये आता जशी बेरजेची उदाहरण आहे तसंच वजाबाकीचं उदाहरण तयार करा बरं हे आपण बेरजेचं उदाहरण केलं बेरजेचं उदाहरण बनवलंय आता वजाबाकीचं उदाहरण करू ह्याच्याच वरून करूया ह्याच माहितीवरून वजाबाकी वजाबाकीचं उदाहरण तयार करायचं आता कळलं का आता इकडे लक्ष द्या आधी मी सांगते तुम्हाला कसं बनवायचं उदाहरण त्याच्यावर मी सांगते आधी मग तुम्हाला दुसरं देणार नाही हां इकडे लक्ष द्या चला इकडे बघा सगळ्यांनी काय दिलंय बघा दिलेल्या माहितीवरून वजाबाकीचे उदाहरण तयार करा व सोडवा बेरजेचं उदाहरण तयार करताना आपण काय लिहिलं एकूण फळे किती असं लिहिलं ओके ना बेरीज म्हटल्यावर एकूण सगळे मिळून हे शब्द वापरतो आता आपल्याला वजाबाकी करायची मग वजाबाकीचं उदाहरण करताना काय लिहिणार इथे एका झाडावर
1710 आंबे 1710 आंबे आहे। वाक्य पूर्ण करायचं, वाक्य पूर्ण करायचं, पूर्ण विराम। दुसऱ्या झाडावर ₹2130 पेरू आहे। आता 1710 आणि 2130 जास्त काय आहे? पेरू आहे। 2130 जास्त आहे ना, आपण काय येणार तर आंब्यांपेक्षा पेरू किती जास्त आहे। पहिलं काय लिहिलं आपण, तर आंब्यांपेक्षा पेरू किती जास्त आहे। पेरू जास्त आहे ना, पण किती जास्त ते काढायचं आपल्याला, म्हणजे वजावट। पहिलं आपल्याला फरक काढायचा, फरक काढायचा त्याच्यातला। आंबे आहे, पेरू आहे, पण आंबे कमी आहे, पेरू जास्त आहे, मग किती जास्त ते काढायचं। मग आता वजाबाकी करायची, कशाची वजाबाकी करणार? जास्त संख्या आधी घ्यायची आपल्याला, 2130 वजा 1710 हे काय आहे? पेरू। हे काय आहे? आंबे। आपल्याला दोन्ही मधला फरक काढायचा ना, किती जास्त पेरू ते काढायचं। आता वजा बाकी करायची, शून्यामधून शून्य गेला शून्य, तीनात ना एक गेला, तीन मधला एक गेला, दोन राहिले। आता एकांनुसार जाणार नाही, वजाबाकी होणार नाही। मग इकडनं आजचा घ्यायचा, इकडनं आजचा घेतला, 11 मधनं 7 केले, 11 4 राहिले, इकडनं एक गेला, 0 राहिला। कळलं? हे काय आहे? पेरू आहे जास्त, जास्त पेरू। आता खाली उत्तर द्यायचं, तर आंब्यांपेक्षा उत्तर द्यायचं, तर आंब्यांपेक्षा 420 पेरू जास्त आहे। काय बघितलं मग आपण? आपण उदाहरण तयार केलं एका झाडावर, ही माहिती दिलेली आहे, त्याच्यावरनं वजाबाकीचं उदाहरण तयार केलं आपण। एका झाडावर 1710 आंबे, दुसऱ्या झाडावर 2130 पेरू आहे, तर आंब्यापेक्षा पेरू किती जास्त आहे आपण बनवायचं आहे। हे सगळं आपण लिहायचं, मनाने विचारतो, तुम्हाला आवडेल ते लिहू शकता। आता इथे मी झाडावर लिहिलंय, त्याच्या ऐवजी तुम्ही दुसरं पण लिहू शकता, एका कोक्यात। समजा आता गणितामध्ये हे दिलेलं नाही, ते झाडावर दिलंय म्हणून झाडावर लिहिलं। समजा गणितामध्ये फक्त एवढंच दिलंय, समजा एवढंच दिलेलं आहे गणितामध्ये, मग काय लिहिणार आपण? आता इथे झाडावर तुम्हाला आवडलं ते लिहा, किंवा दुसरं आपण काय लिहिणार? कोक्यात, एका कोक्यात किंवा पेटीत, एका पेटीत, झाडावरच्या ऐवजी आपण पेटीत लिहूया, किंवा खोक्यामध्ये आंबे ठेवलेले असतात की नाही, किंवा खोक्यात लिहूया। एका खोक्यात इतके आंबे आहेत, दुसऱ्या खोक्यात पेरू आहे, तर आंब्यापेक्षा पेरू किती जास्त आहे असं पण बनवू शकता। आपल्याला आवडेल तसं करायचं, फक्त
वाक्य रचना करता आली पाहिजे वजाबाकी उदाहरण सांगितलं ना वजाबाकी म्हणजे मग एकूण द्यायचं नाहीये शब्द काय वापरणार किती जास्त किंवा किती कमी हे पण चालेल समजलं कळलं सगळ्यांना कळलंय का सगळ्यांना समजलंय काय गणित समजलंय मग अशी अजून उदाहरणं इथे दिलेली आहेत पान नंबर 50 त्याच्यावरची उदाहरणं सोडवायची तुम्ही